नमस्कार, माझी आई मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज माझी आई तुम्हाला बनवून दाखवणार आहे कोथिंबीरच्या वड्या। तर त्यासाठी आईने काय साहित्य घेतले आहे ते आपण पाहूया। कोथिंबीरीच्या वड्या करण्यासाठी मी इथे सर्वात आधी कोथिंबीर निसून घेतली आहे। ही कोथिंबीर आता आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे। ही बघा, ही कोथिंबीर आपण धुवून बारीक चिरून घेतली आहे। आता आपण बाकीचे साहित्य बघूया। बाजरीचे पीठ घेतले आहे, तेल, मीठ, लसूण आणि हिरवी मिरच्या मी बारीक करून घेतल्या आहेत। थोडेसे पांढरे तीळ घेतले आहे। आता आपण वड्यांसाठी पीठ तयार करून घेऊया। कोथिंबीरीमध्ये बारीक केलेली हिरवी मिरची व लसूण घेऊया, मीठ घेतले आहे, थोडेसे तीळ घेऊया। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। हे सर्व आपल्याला हातानेच करायचे आहे। त्यानंतर यात आपण चाळून घेतलेले बाजरीचे पीठ घेणार आहोत। बाजरीच्या पिठाचे प्रमाण तुम्ही कोथिंबीरीच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता। बाजरीचे पीठ आपल्याला कोथिंबीरीमध्ये हे असे चांगले एकजीव करून घ्यायचे आहे। कोथिंबीरीमध्ये मावेल तेवढेच पीठ आपल्याला घ्यायचे आहे। यात अजून थोडे पीठ लागेल। पिठाच्या वड्या वळण्यासाठी यात आपण थोडेसे पाणी टाकणार आहोत, जास्त नाही टाकायचे। पाणी टाकल्यानंतर हे पीठ आपल्याला चांगले मळून घ्यायचे आहे। हे पीठ आपल्याला असे दाबूनच मळायचे आहे, म्हणजे पीठ व कोथिंबीर चांगली एकजीव होईल। हे बघा, आपले पीठ मळून झालेले आहे। आता आपण वड्या करून घेऊया। वड्या करण्यासाठी असे थोडेसे पीठ घ्यायचे आहे। हाताच्या मुठीमध्ये असे दाबून वड्या करायच्या आहे। या अशा वड्या जाड होत असतील तर अशा दोन्ही हातांमध्ये पण आपण करू शकतो। हे बघा, असेच आपण वड्या करून घेऊया। हे बघा, आपल्या वड्या वळवून झालेल्या आहेत। आता या वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे। त्यासाठी मी एक चाळण घेतली आहे। त्या चाळणीला तेल लावायचे आहे व त्यामध्ये या वड्या आपल्याला ठेवायच्या आहेत। वड्या चाळणीमध्ये ठेवताना यात आपल्याला अंतर ठेवायचे आहे, म्हणजे ते एकमेकाला चिटकणार नाहीत। गॅसवरती पातेलीमध्ये मी पाणी तापत ठेवले आहे। पाणी तापल्यानंतर ही चाळण आपल्याला त्यावरती ठेवून या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत। वड्या चाळणीमध्ये ठेवल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे। हे बघा, आपले पाणी तापले आहे। यावर आता आपण चाळण ठेवूया। 10-15 मिनटे आपल्याला या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत। 15 मिनटं झालेली आहेत। हे बघा, आपल्या वड्या वाफवून झालेल्या आहेत। हे आता आपण थंड करून घेऊया। हे बघा, या वड्या थंड झाल्या आहेत। हे आता आपण बारीक कापून घेऊया। हे बघा, या वड्या आपण अशा कापून घेतल्या आहेत। आता आपण या वड्या परतून घेऊया। यासाठी मी कढई गॅसवर तापत ठेवली आहे। कढईमध्ये थोडेसे तेल घ्यायचे आहे। तेल तापल्यानंतर यात आपण पांढरे तीळ किंवा आमच्याकडे त्याला हावरी म्हणतात, त्याची फोडणी द्यायची आहे। तिळाची फोडणी दिल्यानंतर यात आपल्याला बारीक केलेल्या वड्या परतून घ्यायच्या आहेत। 4-5 मिनटे तरी आपल्याला या वड्या परतून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला या वड्या तळून घ्यायच्या असतील तर त्या तुम्ही घेऊ शकता। गावाकडे आम्ही या अशाच वड्या परतून घेतो। या वड्या आपल्याला अशा हलक्या हाताने हलवायच्या आहेत, म्हणजे त्या तुटणार नाहीत।
हे बघा 5-6 मिनटे झालेली आहेत, आपल्या वड्या परतून तयार झाल्या आहेत। आता आपण गॅस बंद करूया। तर अशा प्रकारे आपल्या वड्या तयार झाल्या आहेत। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।